नवीन वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी 2024 सालची साई ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनावेळी माजी नगरसेवक संतोष भोईर, भाजपचे कीर्ती नवघरे, साई ट्रस्टचे उपाध्यक्ष सुदर्शन नाईक, भाजपचे सेक्टर 11 अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्यांचे कौतुक करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या 2024 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 कॅलेंडरचं आज प्रकाशन होत आहे. या कॅलेंडरमध्ये दिनशीमध्ये त्यांनी एक विशेष आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे जन्मदिन हे सुद्धा त्यांनी इथे टाकलेले आहेत. त्यांच्या आठवणीमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं कुणाचा जन्मदिन केली आहे ही समजतं आहे. आणि वर्षभर मी तिची कामं केलेली आहेत. आपली शालेय विद्यार्थ्यांची मदत असेल, शेतकऱ्यांनी केलेली मदत असेल, गोरगरिबांनी केलेली मदत असेल किंवा गार्डनची असतील, ही सगळी कामांची त्यांनी फोटो चित्रांसहित माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळं हे कॅलेंडर जे आहेत हे अतिशय महत्त्वाचं आणि प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे. सर्वांनी हे कॅलेंडर घरात अवश्य लावा असं झालेलं आहे. या कॅलेंडरचं गुरुनाथ गायकर यांनी प्रकाशित केलं, कॅलेंडरचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो.